राज्यातील शेकडो शाळांना मिळणारे मुख्याध्यापक। शाळेचा कारभार यामुळे सुरळीत होईल असं म्हटलं जात आहे। त्यासोबतच शाळेची आणि विद्यार्थ्यांची गुणता वाढवण्यासाठी महायुती सरकारचा हा महत्वपूर्ण निर्णय समोर येत आहे। राज्यामध्ये 150 विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं, परंतु महायुती सरकारनं आता 100 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे 100 पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल। यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल आणि शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल। मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील, तर शाळेमधील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल। त्यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत देखील वाढ होईल म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं महायुती सरकारने सांगितलं। महायुती सरकारच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज, महाराष्ट्र।